बॅलन्स कसं होतं माझं खेळताना, कसं होतं बॅलन्स? बॉडी लीन होती, चांगली बॉडी, चांगली खाली लीन होती. बॉडी बॅलन्स कसं होतं? पुढे वाकलेलं होतो का असं वर होतो? पुढे होतो साइड. कमी आता आता इथे जाऊ आता. त्याने माझा बॅलन्स कुठे होता? पुढे हेड बरोबर जा रहा. तस कसे पॅरे बरोबर माझं असं होतं का असं होतं? माझं असं होतं. हेच बघायचं ना, हेच तर, हेच तर बघायचं. तुझे किती बॉल बॅटच्या खाली लागले, बॉटमला लागले? किती लागले? जास्त? चार पाच लागले. फुलटॉस सुद्धा लागले है ना? ते कुठे लागायला पाहिजे? मिडल. मिडलला कधी लागतील? तुझं वाकडं पुढे वाकड तर हेवीएस्ट पार्ट आपला हे. आणि तुला एक रन मिळाले, तिथे वाकून खेळला असता तर चार रन मिळाले असते. मॅच किती रननी हारतो? मॅच किती रननी हारतो? एक रन. तो एक फुलटा तुझा गुंजात लागला, एक रन मिळाले. वाकून मारला असता तर चार रन मिळाले असते. वेट त्याला घे बॉल. फरक कितीचा पडला? असे तुझे चार पाच बॉल गुंजात लागले म्हणजे पाच ते पंधरा रनचा फरक पडला. वाकून खेळ, वाकून खेळला असत तर किती रन जास्त झाले असते? किती? पंधरा रन जास्त झाले असते. पाच बॉलचे पंधरा रन जास्त झाले असते. एक एकच मिळाले तुला. असा हिशोब करा म्हणजे मग गेम सुधरेल. मग ठीक आहे. ते काल मी काही सांगत होतो, ग्रीप सांगितली, स्टान्स सांगितलं. माझा स्टान्स असा होता का? वजन कुठे होतं माझं? असं होतं, इक्वल होतं. आणि कुठे बॅलन्स कुठे होतं? होतं की नव्हतं? या गोष्टी तुम्ही करायला लागा, तुमच्या खेळातसुद्धा पुष्कळ फरक पडेल. ओके, त्याला 50 मॅच खेळण्याची गरज नाही. तुम्ही हे एवढं प्रॅक्टिस करा, मन लावून करा एवढ्या गोष्टी. ग्रीप हा स्टान्स, ते वजन बरोबर आणि बॅकलिफ्ट, एवढ्या गोष्टी करा. 50 मॅच 100 मॅच खेळण्याची गरज नाही. तुमचा गेम आपोआप सुधरेल.